रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा ते सिल्क मिल कॉलनी येथील रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीवरील असलेले अनधिकृत नळ कनेक्शन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई करत हे अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे काम हाती घेतले। औरंगाबाद शहरातील पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत। सध्या शहराच्या काही भागांमध्ये चौथ्या दिवशी तर काही भागांमध्ये पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणी पुरवठा होतोय। पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड झाला तर गॅप वाढतो। पाण्याची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने अनधिकृत नळ कनेक्शन बद्दल प्रश्न उपस्थित केला होता। त्यात काही नागरिकांनी मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृत नळ जोडणी केली असल्याचं दिसून आलं होतं। याबाबत कारवाई करत आज महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा ते सिल्क मिल कॉलनी येथील रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीवरील असलेले अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम राबवली आहे। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई करत हे अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्याचे काम हाती घेतले। अनधिकृत नळ कनेक्शनला अधिकाऱ्यांप्रमाणे लोकप्रतिनिधी देखील जबाबदार आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय।